नमस्कार मित्रांनो, मी संतोष, मराठी गार्डन ट्यूब्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो, हे नागवेलीचा वेल आहे बघा जो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जी नागवेलीचे रोप आहे की त्याला काय केअर केली पाहिजे। की तर बघा, या रोपाची पाने मोठी आणि हिरवीगार होण्यासाठी तसेच हे रोप दाट होण्यासाठी आपण काय करता येईल तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा। तर सगळ्यात अगोदर बघा, नागवेल ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे, जेणे की आपण जे खाऊची पानं म्हणतो ती जी आहे ती एक वेलवर्गीय वनस्पती आहे, ज्याला की एक आधार गरजेचा असतो। आणि जसं की तुम्ही बघू शकताय की हा जो नागवेल आहे याला मनी प्लांटप्रमाणे जिथं जिथे पानाचा नोड एरिया आहे तिथे एरियल रूट्स असतात, जे की हवेमधून पाणी शोषून घेत असतात आणि त्यामुळे या रोपाची ग्रोथ चांगली होत असते बघा। आणि जर त्याला जर आपण अशी एक मॉस्टिकचा सपोर्ट दिला किंवा आधार जर दिला तर ती रूट्स जे आहे त्या मॉस्टिकला धरून ठेवतात आणि त्यातून आपलं पाणी शोषून घेऊन अन्न तयार करण्यास मदत करतात बघा। त्यामुळे या रोपाची पाने मोठी होत असतात आणि रोपही चांगलं वाढत असतं बघा। तर जर तुम्ही नागवेल लावणार असाल तर त्यासाठी ही मॉस्टिक लावणं खूप गरजेचं आहे बघा। आता बाजारामध्ये मॉस्टिक ह्या तयार मॉस्टिक पण मिळत असतात बघा, पण ही जी मॉस्टिक तुम्हाला दिसत आहे ही मी स्वतः बनवलेली आहे। आपण घरच्या घरी कशी मॉस्टिक बनवू शकतो त्याविषयीचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। तर पहिलं काम आहे की याला मॉस्टिक लावणं खूप गरजेचं आहे बघा। तर आता दुसरं बघूया आपण, दुसरं काय आहे की या रोपाला एक पानं प्रोव्हाइड करणारं रोप आहे बघा, जेणेकरून यावरती जी पानं येणारी आहेत ती हिरवीगार राहावी त्यासाठी आपल्याला याला वेळोवेळी खत देणं गरजेचं आहे। आणि खतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असणारी खतं या रोपाला आवश्यक असतात बघा, जसं की शेणखत आहे, तुमचं वर्मी कंपोस्ट आहे किंवा किचन वेस्ट कंपोस्ट आहे, अशी खतं तुम्ही कंपोस्टमध्ये तुम्ही देऊ शकताय बघा। त्यासोबतच थोडंसं एक 4-5 दाणे DAP सोबत थोडंसं ॲप्सम सॉल्टही देऊ शकताय बघा। हे बघा, खत देण्यासाठी आपल्याला यामध्ये माती उकरायची गरज पडली नाही पाहिजे बघा, अशा हिशोबाने यामध्ये जे आपण रोप लावते वेळेस थोडंसं कुंडीमध्ये माती ही कमीच भरायची आहे बघा, जेणेकरून आपण खत देते वेळेस थोडंसं आपलं सोपं होईल बघा। आणि याचे रूट थोडेसे नाजूक असतात त्यामुळे याला खत देते वेळेस थोडंसं जास्त उकरणेही फायद्याचं ठरू शकत नाही बघा। त्यामुळे आपण काय करणार आहोत, एक हलक्या हातानं थोडंसं माती मोकळी करून घ्यायची आहे आणि आपण याला हे बघा, हे जे वर्मी कंपोस्ट आहे किंवा शेणखतही घेता येईल तुम्हाला, हे घ्यायचं आहे। त्यासोबतच एक साधारणतः 2 मुठी भरून असं शेणखत आहे आणि सोबत आपली ही निंबोळी पेंड आहे ही पण आपण यामध्ये घेणार आहोत। आणि त्यासोबत हे तुम्हाला दिसत असेल हे ॲप्सम सॉल्ट आहे, ॲप्सम सॉल्ट या रोपासाठी खूप फायदेशीर आहे बघा। ॲप्सम सॉल्टमुळे जो फोटोसिंथेसिसचं काम आहे, आणि फोटोसिंथेसिस तुम्हाला माहीत आहे जे अन्न बनवण्याची क्रिया आहे ती पानांद्वारे केली जाते, की पानं हिरवीगार होण्यास खूप फायदेशीर ठरतं बघा। आणि सोबतच थोडंसं आपण एक 10-12 DAP दाणे यामध्ये घेतलेले आहेत बघा। तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊया। आणि हो मित्रांनो, मग अशी सांगितल्याप्रमाणे या रोपाची मुळं थोडीशी नाजूक असतात त्यामुळे मुळांना इजा होऊ नये, कारण कुठलंही खत जर दिलं आपण, कुठलंही कंपोस्ट जर दिलं त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना हीट ही असतेच बघा, जी काही गरमी जी आहे उष्णता जी आहे ती असतेच बघा। त्यामुळे यामध्ये आपण थोडीशी यामध्ये जी आपली नॉर्मल गार्डन सॉईल आहे ती यामध्ये थोडीशी अशी मिसळून घ्यायची आहे बघा, जेणेकरून याची तीव्रता थोडीशी खताची कमी होईल। आता हे खत आपल्याला या कुंडीमध्ये सगळ्या बाजूने हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे बघा। आता यावरती आपल्याला थोडीशी माती झाकायची आहे बघा। जेणेकरून हे खत उघडं राहणार नाही। आणि हो मित्रांनो, हे एक सेमीशेड जागेमध्ये ठेवण्याचं रोप आहे बघा, जेणेकरून हे जे रोप आहे तुमचं नागवेलीचं जे रोप आहे याला डायरेक्ट ऊन चालत नाही बघा, त्यामुळे याला शक्यतो सेमीशेड एरियामध्ये ठेवा। आणि आता हे झालं आपलं खत देऊन, तर आता आपण याला थोडंसं पाणी देऊन घेऊया।
हे बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी देऊन घेऊया। आणि पाणी देतेवेळेस एक लक्ष ठेवायचं, तर आता खत देऊन झाल्याच्या नंतर बघा या रोपाची ग्रोथ चांगली होण्यासाठी आणि पाने हिरवीगार आणि मोठी होण्यासाठी याला एक महत्त्वाचं काम असतं बघा। साधारणतः आपण ज्या वेळेस पाणी देतो ही जी मॉस्टिक आहे ही पूर्णपणे भिजवून पाणी द्यायचं आहे बघा। ही अशी जेवढी ओली राहील तेवढं या रोपाची ग्रोथ चांगली होणार आहे बघा। जसं की याचे जे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याला एक एरियल रूट्स असतात, जिथे जिथे पानाचा देठ आहे त्या ठिकाणी जो नोड भाग आहे त्या ठिकाणी एरियल रूट्स असतात आणि त्यासाठी ओलावा असणं खूप गरजेचं असतं बघा। त्यामुळे जेवढी ही मॉस्टिक तुम्ही अशी ओलसर ठेवाल तेवढे या रोपाची ग्रोथ चांगली होईल बघा। आणि हो मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही या रोपाला पाणी द्याल त्यावेळी ह्या रोपाच्या पानावरती स्प्रे करणं खूप गरजेचं आहे बघा। आणि अजून एक सांगायचं झालं, शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या रोपाच्या ज्यावेळेला तुम्ही पाणी द्याल त्यावेळेला साधारणतः एक 10 ते 12 दिवसांनी या पानांच्या वरती तुम्ही NPK 19:19:19 किंवा ॲप्सम सॉल्ट 1 लिटर पाण्यामध्ये साधारणतः एक चिमूटभर घेऊन तो स्प्रे जरी केला तरी या रोपाची ग्रोथ खूप छान होते बघा। अशा प्रकारे पूर्णपणे ही मॉस्टिक भिजून घ्यायची आहे। जर अशा प्रकारे जर या नागवेलीच्या रोपाची केअर केली आपण तर ह्या रोपाची वाढही खूप छान होते बघा आणि येणारी पानंही मोठी आणि हिरवीगार येतात बघा। तर मित्रांनो, नागवेलीच्या रोपाचा आता येणारा जो काळ आहे तो वाढीचा काळ आहे। ह्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही याची व्यवस्थित केअर केली तर हे रोप नक्कीच तुमच्या इथे खूप छान येईल बघा। आणि अशा प्रकारे जर केअर करत राहिलं तर ही पानं खूप मोठी होतील। तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, तर भेटूया अशाच एका गार्डनिंग विषयीच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।